नमस्कार. आज 13 जानेवारी 2018 मेषराश. मेषराशीच्या व्यक्तींनी आज ओम परिष्ठाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग राखाडी आहे. आज चंद्राचं भ्रमण हे वृश्चिक राशीमध्ये असेल. वृश्चिक राशीमध्ये असलेल्या चंद्राच्या भ्रमणाचा आज तुम्हाला लाभ होताना दिसतोय. आर्थिक दृष्टीने आणि व्यावसायिक दृष्टीनं आजचं वातावरण तुम्हाला प्रगतिकारकच मिळेल. परंतु आज विशेष 2 दक्षता बाळगणं गरजेचं आहे. त्यातली पहिली म्हणजे वादविवाद टाळणं आणि दुसरी म्हणजे प्रौढी न मिरवणं, मोठेपणा न मिरवणं. ही महत्त्वाच्या 2 गोष्टी आज तुम्हाला करायच्या आहेत. मुळातच राशीच्या स्वभावानुसार तुम्हाला कुठल्याही स्वरूपाच्या वादाला सुरुवात करून देणं किंवा वादात राहणं हे तुम्हाला आवडतं. पण किंवा तुमच्या स्वभावामुळं किंवा तुमच्या वागण्यामुळं काही बाबतीतले वाद होतात असंही म्हणूयात आपण. नंतर त्या गोष्टी सावरण्यामध्ये, दूर करण्यामध्ये, ते गैरसमज दूर करण्यामध्ये, ती कटुता दूर करण्यामध्ये तुमच्या आयुष्यातला कामाचा अनेक वेळ किंवा अनेक ऊर्जा वायाच गेलेली असते. त्यामुळे आजचा दिवस हा या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे की कुठल्याही स्वरूपाच्या वादाच्या मध्ये जाऊ नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रौढी न मिरवणं. आजचा दिवस या पद्धतीनं जर तुम्ही सावध राहिलात, मुंगीहून जर साखर खाल्ली, तर आजचा दिवस तुमचा अत्यंत उत्तम होईल. नाहीतर हत्तीहून लाकडं फोडावे लागतील. त्यामुळे आजचा दिवस हा मेषराशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आज प्रवासाचे योग संभवतात. आप्तेष्टांबरोबर तुमचा वेळ उत्तम जाईल. त्यांच्याबरोबर तुम्हाला आनंदी वेळ मिळेल. त्यामध्ये तुम्ही तो वेळ घालवावा. व्यावसायिक दृष्टीनं आजचं ग्रहमान उत्तम आहे. आर्थिक गुंतवणूक करत असताना मात्र सावधानता बाळगणं गरजेचं आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी ओम ऋषये नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. चंद्राचं भ्रमण हे वृश्चिक राशीमध्ये असेल. याचा कौटुंबिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीनं आज तुम्हाला लाभ होईल. त्याचबरोबर व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं देखील लाभ होईल. अनेक चांगल्या योजना तुम्हाला राबवता येईल. व्यवसायामध्ये चांगली गती प्राप्त होईल. नोकरदार मंडळींना आज वरिष्ठांची मर्जी प्राप्त करून घेता येईल आणि त्यानुसार तुम्हाला उत्तम कार्य करता येईल. फॅशन इंडस्ट्रीज, कापडाचे व्यापारी, केमिकल इंडस्ट्रीज, लोखंडाशी जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी ओम स्वसंवेदनाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग हिरवा आहे. आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वपूर्ण योजनांचा दिवस आहे. परंतु आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. ती म्हणजे तुमची प्रकृती आणि तुमचं स्वास्थ्य. चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल, त्यामुळे उष्णतेचे विकार तुमचे वाढण्याची शक्यता आहे. वात आणि उष्णतेचे विकार ज्या मंडळींना आहेत, अशा मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. आज महत्त्वाचे निर्णय तुमचे व्यावसायिक योग्य ठरतील. परंतु प्रकृती स्वास्थ्यापुढे तुम्हाला ती योग्यता किंवा ती व्यवसायामध्ये तेवढं लक्ष केंद्रित करता येणार नाही किंवा नोकरीमध्ये तेवढं लक्ष केंद्रित करता येणार नाही. त्यामुळे आजचा दिवस हा तुम्ही तुमच्या प्रकृती स्वास्थ्यानं घालवावा. कर्कराशीच्या व्यक्तींनी ओम रामचंद्राय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. आजचा दिवस कर्कराशीच्या व्यक्तींसाठी धाडसी निर्णयांचा, मोठ्या महत्त्वाकांक्षी निर्णयांचा दिवस ठरू शकतो. महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील. गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट करण्याचा, एखादी वस्तू खरेदी करण्याचा, एखादी मोठी वस्तू खरेदी करण्याचा जर विचार असेल, तर त्या दृष्टीनं आज तुम्हाला यश येताना दिसतंय. त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंद आणि उत्साहामध्ये जाईल. घरगुती तुमचं एखादं काम असेल किंवा घराशी निगडीत तुमचे जर काही कामं असतील, घराशी निगडीत तुमच्या अडीअडचणी असतील, स्थावर मालमत्तेशी निगडीत अडीअडचणी असतील, तर त्या सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश संभवतं. सिंहराशीच्या व्यक्तींनी ओम निर्भेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग राखाडी आहे. आजचा दिवस सिंहराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वपूर्ण निर्णयांचा, नवीन योजनांचा दिवस आहे. कौटुंबिक पातळीवरती आज तुम्हाला ग्रहमान अनुकूलता दर्शवतं. त्यामुळे आज कुटुंबाशी निगडीत तुमच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल. कौटुंबिक चिंता तुमची आज दूर होणारी आहे. कुठल्याही कारणास्तव जर घरामध्ये काही कटुता, वादविवाद निर्माण झाले असतील, तर त्यातून उत्तम पद्धतीनं तुम्हाला मार्ग काढता येईल आणि एक आनंदी गृहस्थ आश्रम तुम्हाला आज प्राप्त होणार आहे. आजचा दिवस हा सर्वार्थानं तुमच्यासाठी लाभाचा आहे. कन्याराशीच्या व्यक्तींनी ओम शिवसुताय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस कन्याराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वपूर्ण योजनांच्या पाठपुराव्याचे दिवस आहे. त्यामुळे आज तुम्हाला उत्तम स्थिती प्राप्त होईल. व्यवसायामध्ये स्पर्धेचं वातावरण राहील, परंतु ते सकारात्मक असेल. गृहिणी आणि विद्यार्थी यांच्यासाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवणारं आहे. त्यामुळे आज महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत.
गृहिणींसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वपूर्ण शुभ असणार आहे. तुळरास, तुळराशीच्या व्यक्तींनी ओम गवाध्यक्षाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग राखाडी आहे. आजचा दिवस तुळराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस असेल, महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस असेल, नवीन योजनांचा दिवस असेल. अनेक चांगल्या योजनांच्या माध्यमातून तुम्ही आज लोकांच्या समोर येऊ शकाल, जुनी येणी वसूल करू शकाल. व्यवसायामध्ये आर्थिक स्थिरता प्राप्त होण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं. त्यामुळं कम्युडिटी मार्केट, शेअर्स, शेती, लोखंडाशी निगडीत व्यापार व्यवसाय, भुसारमालाचे व्यापारी, केमिकल इंडस्ट्रीज सर्वांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी ओम प्राणदेवताय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस, भाग्यकारक घटनांचा दिवस, नवीन योजनांचा दिवस. नवीन योजनांच्या माध्यमातून तुम्हाला समाजासमोर जाता येईल, कुटुंबामध्ये तुमचं स्थान उत्तम करता येईल, अनेक चांगल्या योजना तुम्हाला राबवता येतील, महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करता येईल. राहत्या घराशी तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते सोडवता येतील आणि व्यवसायाच्या जागेचे प्रश्न तुम्हाला सोडवता येऊ शकतील. त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवणार आहे. धनुरास, धनुराशीच्या व्यक्तींनी ओम सर्वेश्वकाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग राखाडी आहे. वृश्चिक राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे साडेसातीची तीव्रता वाढवणारं ठरू शकतं. त्यामुळे आज विशेष दक्षता घेणं गरजेचं आहे. आज आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल करत असताना आज सावधानता बाळगावी. मोठे आर्थिक निर्णय घेत असताना विचार विनिमय करावा, सल्लामसलत करावी. अनेक चांगल्या योजना तुम्हाला राबवता येतील, परंतु त्या योजनांसाठी सर्वांचं सहकार्य प्राप्त करून घेण्यासाठी सर्वांशी सलोखा असणं हे खूप आवश्यक असणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीची जी कामं करून घ्यायची आहेत त्यासाठी तुम्ही सर्वांशी सलोखानं, प्रेमानं वागणं गरजेचं आहे. आपल्याकडून कोणी दुखावलं जाणार नाही याची दक्षता बाळगणं हे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं सर्वात महत्त्वाचं काम आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी ओम जगदीश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग मोरपंखी आहे. सर्व लाभांनी युक्त असं ग्रहमान आहे. वृश्चिक राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला सर्व प्रकारचे लाभ मिळून देईल आणि शत्रूवर म्हणजे तुमच्या स्पर्धकांवर विजय मिळवून देण्याची तुमच्याकडे एक वेगळी सकारात्मकता आज देऊ शकतं. त्यामुळे आजचा दिवस या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. व्यावसायिक दृष्टीनं आज तुमचं ग्रहमान उत्तम आहे. सर्व प्रकारचे लाभ तुम्हाला प्राप्त होतील. त्याचबरोबर सर्वांशी तुम्ही उत्तम पद्धतीनं तुमचं आज संवाद टिकवून ठेवू शकाल. कुंभराशीच्या व्यक्तींनी आज ओम पूर्णानंदाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पोपटी आहे. आजचा दिवस कुंभराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वपूर्ण योजना राबवण्याचा दिवस आहे. अधिकारी वर्गासाठी विशेषतः आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणारं आहे आणि स्थिरता देणारं आहे. त्यामुळे आज महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरू शकतील. अनेक चांगल्या योजना तुम्हाला राबवता येतील. अधिकारी वर्गाला योजना राबवत असताना किंवा मोठे निर्णय घेत असताना आज थोडं सावध राहणं आवश्यक असणार आहे. थोडा सारासार विचार करून घाईघाईमध्ये निर्णय न घेता आजचा दिवस घालवणं आवश्यक आहे. मीनराशीच्या व्यक्तींनी ओम सर्वेश्वकाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग राखाडी आहे. आजचा दिवस मीनराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वपूर्ण योजना राबवण्याचा दिवस आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. एकंदरीतच आजचा दिवस मीनराशीच्या व्यक्तींसाठी प्रवासाचा दिवस आहे असं म्हणूयात. सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींसाठी आज प्रवासाची संधी उपलब्ध होऊ शकते. ह्या प्रवासामुळं तुमचा सर्वांशी संपर्क उत्तम राहील आणि नोकरदार मंडळींना प्रवासातून कदाचित नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल आहे.